कालाबादप्रमाणे याही वर्षी श्री समर्थ आर्ट्स परिवाराच्या माध्यमातून 100% शाडू मातीच्या मूर्ती ग्राहकांसाठी माफक दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्या माध्यमातून गणेश मूर्ती घरी किंवा सोसायटीमध्येच विसर्जन करण्यास प्रवृत्त देखील करत आहेत. सकाळी पहाटेपासूनच गणेश मूर्ती खरेदीसाठी ग्राहकांची रांग पाहायला मिळते आहे. इको फ्रेंडली महाजन कुटुंब गेले 4 वर्ष हा उपक्रम राबवतात आणि एक सामाजिक जी आवड असले समाजावरती विशेष प्रेम असलेले व्यक्ती आहेत की जे इको फ्रेंडली मूर्ती माध्यमातून पर्यावरणाचं रक्षण कसं करता येईल हे अगदी ग्राहकांना त्यांच्या ग्राहकांना एकदम एवढ्या नम्रतेने ते समजावून सांगतात की समोरच्या व्यक्तीलाही त्याची जाणीव होते. त्यामुळेच आज त्यांचं पहिल्या वर्षी 60 ग्राहक असताना आज त्यांच्या जवळजवळ 500-550 वरती त्यांचे ग्राहक पोचले आहेत. राजावरणात कळतं की त्यांचे ग्राहक त्यांच्यावरती किती प्रेमाने आपुलकीने त्यांच्याशी विश्वास आहे त्याप्रमाणे ते इथं येतात. इको फ्रेंडली मूर्ती घरी बसवण्याचा जो निर्णय ते घेत आहेत त्यात हातभार ह्या महाजन कुटुंबामध्ये आहे. नदी नाले व जलप्रदूषण कमी व्हावे यासाठी घरगुती विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक प्रदूषणविहिरीत पेण येथील सर्वांग सुंदर शाडू मातीच्या गणेशमूर्ती श्री समर्थकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आमच्याकडं हौद पाण्याच्या टाकीची व्यवस्था केलेली आहे. त्याच्या हौदाची व्यवस्था आमचं सर्वसाधारणप्रमाणे आनंद पार्क, त्याचप्रमाणे भैरवनगर गणपती मंदिर, त्यानंतर मुंजाबा वस्ती कॉर्नरला, त्यानंतर ब्रह्मा सिटी म्हणून आहे तिथं सोसायटी, त्याचप्रमाणे गगनगिरी मंगल कार्यालय, त्यानंतर भरतनगर घाट आणि त्याचप्रमाणे संत माळीघाट म्हणून येरोडा या ठिकाणी येरोडा क्षेत्रीय कार्यालयामार्फत व्यवस्था करण्यात आली. तरी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे, नदीपात्रात गणपतीचे विसर्जन न करता शक्यतो हौदामध्येच विसर्जन करावे. त्याचप्रमाणे आमच्याकडून अमोनियम बाय कार्बोनेट पावडर ही मोफत पुरवली जाणार आहे. तरी नागरिकांनी ह्याचा वापर करून आपल्या घरगुती गणपती, त्याचप्रमाणे मंडळाचा गणपती किंवा सोसायटीचा गणपती आपल्या परिसरातच त्याचं विघटन होण्याकरता ही पावडर आपल्याला मिळेल. तरी ह्या पावडरची व्यवस्था आम्ही जवळपासच्या आरोग्य कुटीत केलेली आहे. तरी नागरिकांनी ह्याचा विनामूल्य लाभ घेऊन शक्यतो मूर्ती आपल्या घरोघरी किंवा सोसायटीत आपल्या परिसरातच विघटन करावे. ही श्री समर्थ आर्ट्स 550 पेक्षाही जास्त समाधानी पर्यावरण प्रेमी ग्राहक यांच्या सहकार्यानं विश्वासाची व समाधानाचे 4 वर्ष साजरे करत आहेत. पर्यावरणाबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास आपण एक माध्यम म्हणून काम करत आहोत. सोबतच नदी नाल्यात गणेश मूर्ती विसर्जनानंतर होणारे प्रदूषण रोखण्यास एक पाऊल पुढे उचलावे याचा अभिमान वाटतो असे महाजन यांनी सांगितले. 4 वर्षापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर होणारे विटंबना, त्याचप्रमाणे नदी प्रदूषण व जलप्रदूषण यासाठी ज्या या गोष्टी घडत आहेत त्यासाठी पर्यावरण जागृती करावी या हेतूने मी शाडू मातीच्या मूर्तींचा जास्तीत जास्त वापर लोकांनी करावा यासाठी मी लोकांना प्रोत्साहित करत आहे. आणि आज गेली 4 वर्षापासून माझे कमीत कमी 550 जवळपास ग्राहक आहेत की जे पर्यावरणप्रेमी आहेत आणि त्यांच्यामुळेच आज मी हे साध्य करू शकतो. कारण शाडू माती ही चा किमती ही त्या मानाने बघायला गेलं तर खूप महाग असतात, परंतु आपण माफक दरामध्ये या मूर्ती उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कंपॅरिझनने हार्डली 100 ते 150 रुपयाचा फरक मूर्ती मागे पडत आहे आणि त्यामुळं लोकांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध आहे की इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा. आणि आम्ही शक्यतो सर्वांना विनंती करतो आणि त्याच ग्राहकांना मूर्ती देतो की जे ग्राहक घरगुती विसर्जन करतात त्यांनाच आपण मूर्ती उपलब्ध करून देत आहे. जे नदीला किंवा माझा हेतू एकच आहे की एक कुटुंब समजा अवेअर होत असेल तर त्यामध्ये एका कुटुंबातील 5 अवेअर होतात, परंतु एक सोसायटी जर अवेअर झाली तर त्यातली 100 कुटुंब एका वेळेस अवेअर होतात. त्यामुळे माझं ध्येय हेच आहे की जेणेकरून जास्तीत जास्त सोसायटीवाल्यांनी या शाडू मातीचं कास धरावी आणि प्रदूषणाला थोडासा आळा घालावा. काफी सुरुवात और शिवजी के पुत्र हैं ये तो सभी जानते हैं, लेकिन ये परंपरा की शुरुआत भारत से ही हुई है. मेरे यहाँ तो करीब करीब 15 से 20 साल पहले का बैठ रहे अभी इको फ्रेंडली गणपति एनवायरनमेंट सेफ रहता है. गणपति बप्पा बोरिया.